महाराष्ट्रात जरी असा कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तिवान मला कोण दिसत नाही. जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं, आपण जे म्हणताय ना त्यांच्या ताकदीमागे कोणतरी ताकद लावतो आहे त्याचं कारणच वेगळं आहे. आणि मी ते एका बाबतीत सांगितलं, जरांगेची मागणी आहे ना मराठा समाजात, मराठा समाजाला आरक्षण हे घटनेच्या 15 आणि 16 प्रमाणे मिळावं, गरीब म्हणजे शैक्षणिक हे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दुबळेपणावर आरक्षण राज्य सरकारनं द्यावं ही आमची मागणी आहे. कुंभीतलं आरक्षण आम्हाला नको आहे. आम्ही तेव्हा मी अध्यक्ष असताना सांगितलं कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचं आरक्षण काढून मराठा समाजाला नको आहे. आणि त्यांचं जसं म्हणणं त्यांचं वैयक्तिक मत आहे, म्हणजे मराठा समाजाचं मत असं म्हणायला तयार नाही. दादा मग त्यांच्या मागे अदृश्य शक्ती कोण काम करते असं तुम्हाला वाटतं? ते अज्ञान आहे.